स्पायसी आलू फ्राय आपले तयार झाले आहेत. नक्की बनवा आणि मला कळवा कसे झाले आहेत. आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, रेवतीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी स्पायसी आलू फ्राय करते. त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. हे बटाटे कापून घेतले आहेत. बटाट्याचं साल काढून अशा गोल चकत्या केल्या आहेत. थोडं साधारण जाडच घ्यायचे, जाडच काप करायचे. त्यासाठी तिखट, हळद, गरम मसाला, थोडासा रवा, चवीपुरतं मीठ आणि तेल आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट. प्रथम आपण हे सगळे बटाटे आहेत, चकते आहेत, त्यांना आपण मसाले लावून घेऊया. आपण ह्या बटाट्यांवरती अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि एक पाव चमचा गरम मसाला आणि अगदी थोडंसं मीठ घ्यायचं आणि सगळं हे आपण ह्यांना चोळून घ्यायचं. त्यामध्ये हे आलं लसणाची पेस्टही घालायची आणि सगळं ह्या बटाट्यांना चोळून घ्यायचं. हे सगळं आलं, लसूण पेस्ट, तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ हे सगळं लावून आपण 5 मिनटं ह्याला मुरत ठेवूया. 5 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते. आता आपण हा जो रवा घेतला आहे त्यामध्ये आपण एक चमचा तिखट घालूया, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ. आपण हे मीठ हे मुरवतानाही या बटाट्यांना लावलं होतं तो अंदाज घेऊनच त्यामध्ये मीठ टाकायचं. हे सगळं एकत्र करून आपण हे बटाटे ह्यामध्ये घोळवून फ्राय करून घेणार आहोत. मी पॅन तापायला ठेवला आहे. हे मसाले आपले एकत्र झाले आहे. मी तेल आहे ते पॅनवरती टाकते थोडं. तर एक एक बटाटा असा घोळवून त्यामध्ये पॅनमध्ये आपण ठेवूया. दोन्ही बाजूने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. छान लागतं, तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. एक नॉनव्हेज न खाणाऱ्यांना ऑप्शन छान आहे. किंवा आपले श्रावणातले उपवास वगैरे असतात तेव्हा नॉनव्हेजची आठवण झाली तर हे बटाटे फ्राय करायचे, सुंदर लागतात. असे सगळे मी सोडून घेते आणि फ्राय करते दोन्ही बाजूने. भजीला आपण पातळ कापतो तर हे आपण थोडेसे जाड ठेवायचे. पातळ केले तर ते एकदमच कडक होतात. मग मध्यम गॅस करून आपण ते दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घेऊया. थोडं बाजूने तेल सोडते मी. दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. गॅस अगदी मध्यम करायचा, मोठा करायचा नाही. मीडियम गॅसवर दोन्ही बाजूने मी फ्राय करून घेते. आपली झाली आहे बघा, छान खरपूस भाजली गेली. असे दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊया. हे रव्याचं कोटिंग आहे ते पण बघा, अजून त्याला लागलेलंच आहे.
अशी आपण दुसरी बाजू पण भाजून घेऊया. दुसरी बाजू पण आपण परतून घेऊया. दोन्हीकडून बघा खरपूस झालं आहे भाजून. आता मी हे काढून घेते आणि दुसरे पण करून घेते सगळे. स्पायसी आलू फ्राय आपले तयार झाले आहेत. नक्की बनवा आणि मला कळवा कसे झाले आहेत. आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पुन्हा साध्या सोप्या रेसिपीसह भेटूया. धन्यवाद.